मोहपाडा मासळी बाजाराजवळ आयसर टेम्पो आणि दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पराडेहून दानफाट्याकडे आयसर टेम्पो चालकाने निष्काळजीपणाने चालवून अचानक उजव्या बाजूला ब्रेक मारला, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलवरील चालक उमेश दिनकर मोहिते याची टेम्पोला धडक दिली. यात 28 वर्षीय उमेश दिनकर मोहिते याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी टेम्पो चालक चंदन कुमार यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.